धन्यवाद या चैनल दर हिमन बोल निमित्त अपघाती विमा 500 व्यक्तींचा प्रदान सोहळा नांदेड शहर पत्रकार रिक्षा चालक दूधवाले भाजी विक्रेते हे या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि हे कार्यक्रमाचं आयोजन आपले सहसंपर्क प्रमुख साहेब यांनी चलो ओके धन्यवाद याच्यानंतर हेमंत भाऊ आपली मागणी भाऊंना विनंती करतो की काही चलो ओके धन्यवाद याच्यानंतर हेमंत भाऊ चलो ओके धन्यवाद याच्यानंतर हेमंत भाऊ आपली मागणी भाऊंना विनंती करतो की काही प्रश्न आहेत भागातील प्रभागातील जनतेने घ्यावे विनंती करतो या ठिकाणी सत्कार सन्मान करायचा आहे कर्तव्य दक्ष आमदार माझे सहकारी मित्र बालाजीराव कल्याणकर आपल्या या कार्यक्रमाला विशेष करून आपल्या वेळेतला वेळ दिलेले डॉक्टर केडगावकर मावशी एवढ्या थांबा जरा मावशी साहेब साहेब बाळासाहेबांची शिवसेना यांच्या पक्षाचे उपनेते तथा माननीय खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवत आहोत. काल बऱ्याच ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेतलेत. आरोग्य आभा कार्ड म्हणजे आपण हरविमा जो की दूधवाले फळवाले विक्रेते रिक्षावाले पत्रकारांना अशा सर्वांचा 5-5 लक्ष रुपयाचा आपण तिथं विमा काढलेला आहे. आज आपण बोधिसत्व नगर येथे योगेश मुंडे यांच्या वतीनं नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटे हा शिबिर घेत आहोत. गेल्या कालच्या कार्यक्रमामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अनेक कार्यकर्ते उमरी येथून आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनामध्ये प्रवेश घेतला आहे. आणखीन बरेच संपूर्ण जिल्ह्यामधून बरेच पदाधिकारी या उद्धवसाहेबांच्या शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार आहे. विश्वासातून प्रवेश करणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना यांच्या पक्षाचे उपनेते तथा माननीय खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवत आहोत. काल बऱ्याच ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेतलेत. आरोग्य आभा कार्ड म्हणजे आपण हरविमा जो की दूधवाले फळवाले विक्रेते रिक्षावाले पत्रकारांना अशा सर्वांचा 5-5 लक्ष रुपयाचा आपण तिथं विमा काढलेला आहे. आज आपण बोधिसत्व नगर येथे योगेश मुंडे यांच्या वतीनं नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटे हा शिबिर घेत आहोत. गेल्या कालच्या कार्यक्रमामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अनेक कार्यकर्ते उमरी येथून आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनामध्ये प्रवेश घेतला आहे. आणखीन
बरेच संपूर्ण जिल्ह्यामधून बरेच पदाधिकारी या उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार आहेत, विश्वासातून प्रवेश करणार आहेत. आदरणीय हेमंत भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भरपूर कार्यकर्त्यांनी उद्धव गटातल्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. अजून सुद्धा चालू आहे आणि आमचा जास्तीत जास्त भर हाच राहील की जास्तीत जास्त शिवसैनिक जास्तीत जास्त कार्यकर्ते या गटामध्ये शिंदे गटामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये कसे येतील यासाठी आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख आणि आमदार प्रयत्न करत आहेत. तुम्हाला अजून दोन तीन दिवसात किंवा पुढच्या माझ्या दौऱ्यामध्ये आणि काय तिकडचे पदाधिकारी असलेले कार्यकर्ते आमदार साहेबांच्या आणि जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील हे तुम्हाला खात्रीने सांगतो. आज या ठिकाणी नेत्रदान शिबिर झालं, या योगेश मुंडे याला मनापासून मी धन्यवाद देतो. आमच्या महिला भगिनी आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायी यांनी या ठिकाणी आमदार साहेबांच्याकडे मागणी केलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सभागृह आहे त्याच्यासाठी ती 100% आमदार साहेब नक्की पूर्ण करतील. इथल्या समस्या आम्ही पूर्ण करू, कारण आमचीच लोकं आहेत ती, आम्हाला नेहमी मतदान करतात, आमच्या पाठीशी उभे राहत आहेत आणि आमच्यासोबत ते काम करत आहेत. त्यामुळे सर्वांना मी धन्यवाद देतो. ठीक.